आज आपण वर्ग समीकरण सोडवण्याची दुसरी पद्धत अभ्यासणार आहोत, ती म्हणजे पूर्ण वर्ग पद्धत। पूर्ण वर्ग पद्धतीने वर्ग समीकरण कसे सोडवायचे ते आपण आता बघू। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, फळ्यावर आपण एक वर्ग समीकरण लिहिलेलं आहे, एक्स वर्ग अधिक एक्स वजा वीस बरोबर शून्य। सर्वात आधी दिलेले वर्ग समीकरण हे त्याच्या सामान्य रूपात लिहिणे आवश्यक आहे, म्हणून हे एक्स वर्ग अधिक एक्स वजा वीस बरोबर शून्य हे सामान्य रूपात आधी आपण लिहिले। त्याच्यानंतर आता आपल्याला समीकरणाचा अर्थ न बदलता आपल्याला असं पद घ्यायचं आहे की जे पद समीकरणाच्या डाव्या बाजूला मिळवले असतात, समीकरणाची डावी बाजू ही पूर्ण वर्ग होईल, कारण आपली पद्धत पूर्ण वर्ग पद्धत आहे। म्हणून त्यासाठी आपल्याला या सूत्राचा वापर करायचा आहे ते पद शोधण्यासाठी। एक छेद दोन गुणेला एक्सचा सहगुणक कंसाचा वर्ग, या सूत्राने आपण असं पद शोधणार आहोत की जे पद समीकरणाच्या डाव्या बाजूला मिळवलं आणि वजा केलं असता समीकरणाची डावी बाजू ही पूर्ण वर्ग होते। चला बघूया। तर या सूत्रानुसार जर विचार केला तर एक छेद दोन अधिक एक्सचा सहगुणक, इथे एक्सचा सहगुणक एक आहे, म्हणून एक छेद दोन गुणेला एक कंसाचा वर्ग, एक छेद दोन गुणेला एक म्हणजे एक छेद दोन त्याचा वर्ग एक छेद चार। समीकरणाच्या डाव्या बाजूला एक छेद चार अधिक प्लस करायचा आणि एक छेद चार मायनस करायचा, जेणेकरून समीकरणाच्या डाव्या बाजूचा अर्थ बदलायला नको आणि ती डावी बाजू पूर्ण वर्ग व्हायला पाहिजे। मग त्यासाठी एक्स वर्ग अधिक एक्स अधिक एक छेद चार वजा एक छेद चार वजा वीस बरोबर शून्य, म्हणजे आपण समीकरणाची डावी बाजू पूर्ण वर्ग होण्यासाठी त्या समीकरणाच्या डाव्या बाजूमध्ये एक छेद चार मिळवले आणि एक छेद चार वजा केले, जेणेकरून समीकरणाच्या डाव्या बाजूचा अर्थ जो आहे तोच राहील आणि अर्थही बदलणार नाही आणि आपला डावी बाजू पूर्ण वर्ग होईल। यापुढे याच्यानंतर ही जी आपली पद टर्म आहे एक्स वर्ग अधिक एक्स अधिक एक छेद चार, हे एक्स अधिक एक छेद दोन कंसाचा वर्ग विस्तार आहे, म्हणून तो ज्याचा वर्ग विस्तार आहे ते लिहिलं वजा। इथं वजाबाकी किंवा बेरीज दोघांची करताना आपण इथं लसावी जर घेतला तर चार हा लसावी येईल वजा ऐंशी छेद चार, छेद समान झालेले आहेत आता अपूर्णांकांचे। म्हणून एक्स अधिक एक छेद दोन कंसाचा वर्ग वजा ऐंशी आणि एक एक्क्याऐंशी याला छेद चार बरोबर शून्य, म्हणून एक्स अधिक एक छेद दोन कंसाचा वर्ग बरोबर हा वजा एकशे एक्क्याऐंशी छेद चार आपण पक्षांतर केला तर तो अधिक एक्क्याऐंशी छेद चार होईल, उजव्या बाजूला पक्षांतर केला। आता आपण इथं दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेणार आहोत। तुम्हाला माहिती की प्रत्येक संख्येला दोन वर्गमूळ असतात, एक अधिक आणि एक वजा, धन आणि ऋण, म्हणून त्या नियमानुसार जर दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेतले आपण तर एक्स अधिक एक छेद दोन कंसाचा वर्ग याचं वर्गमूळ येईल एक्स अधिक एक छेद दोन। त्याचप्रमाणे एक्क्याऐंशी छेद चारचं वर्गमूळ येईल अधिक वजा नऊ छेद दोन। याचा अर्थ आपल्याला एक्स अधिक एक छेद दोन बरोबर नऊ छेद दोन ही एक किंमत मिळते, किंवा एक्स अधिक एक छेद दोन बरोबर वजा नऊ छेद दोन ही दुसरी किंमत मिळते। आता आपण एक्स अधिक एक छेद दोन बरोबर नऊ छेद दोन किंवा एक्स अधिक एक छेद दोन बरोबर वजा नऊ छेद दोन अशा दोन किमती आपल्याला मिळाल्या। पुन्हा जर आपण सोडवलं तर एक्स बरोबर नऊ छेद दोन वजा एक छेद दोन हा अधिक एक छेद दोन इकडे पक्षांतर केला तर वजा होईल, किंवा एक्स बरोबर वजा नऊ छेद दोन वजा एक छेद दोन। आता पुन्हा ही जर स्टेप ही जर पायरी आपण सोडवली तर एक्स बरोबर नऊ आणि नवात एक केला आठ, आठ छेद दोन अपूर्णांकांची वजाबाकी केली या दोन तर आपल्याला आठ छेद दोन, किंवा एक्स बरोबर वजा दहा छेद दोन अशा एक्सच्या किमती मिळतात। पुन्हा ही जर पायरी आपण सोडवली तर
तर x ची किंमत आपल्याला 8 भागिला 2 4 किंवा x बरोबर वजा 5 अशा x च्या दोन किमती आपल्याला मिळतात. म्हणजे तुम्हाला दिलेल्या समीकरणाची दोन मुळे मिळतात 4 आणि वजा 5. म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे 4 व वजा 5 ही आहे. अशा रीतीने पूर्ण वर्ग पद्धतीने वर्ग समीकरण कसे सोडवायचे ते आपण अभ्यासले. धन्यवाद.